नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीलाच बातमी रेल्वेच्या भोंगळ कारभाराची, आणि हा पर्दाफाश एका रेल्वेच्याच प्रवाशानं केलाय। पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथून कच्छच्या दिशेनं जाण्यासाठी एक रेल्वे गाडी आली होती, आणि त्या रेल्वेतली दृश्य जर का पाहिली तर तुम्ही हैराण व्हाल। या ट्रेनमध्ये प्रचंड अस्वच्छता आहे, टॉयलेटमध्ये पाणी नाही, वॉश बेसिन पाण्यानं तुंबलंय भरलंय, धूळ आणि घाणीनं भरलेले डबे आहेत। ही ट्रेनची अवस्था आहे, ही ट्रेनची अवस्था म्हणायची का दुरावस्थेच्या ही पेक्षा दयनीय अवस्था, हे तुम्हीच ठरवा। त्यामुळे आता राज्य सरकार आणि रेल्वेतला वादाचा आणखीन एक मुद्दा। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वाती, ते लोक येणं सुरू। मी आता बोरिवली स्टेशनला आहे, आणि बोरिवली स्टेशनला जर आता इथे आपण बघितलं की लखनौसाठी जाणारी गाडी आहे, जवळपास एक 22 डब्यांची गाडी आहे। प्रत्येक डब्याची कपॅसिटी आहे 772 इतकी, म्हणजे एका डब्यामध्ये 72 जणं बसू शकतील असे 24 डबे या गाडीला लावण्यात आलेले आहेत, आणि लखनौसाठी जाणार आहे। आत्ता काही वेळापूर्वीच मी आता दाखवू शकत नाही, कारण दुसऱ्या बाजूला बस आलेली ज्याच्यामधून श्रमिकांना आणणं सुरू झालेलं आहे, आणि अशाच पद्धतीने रोजचं असतं। लोकांना एक आशा असते की आपण ज्या ट्रेनमधनं जातोय ती स्वच्छ गाडी असावी आणि किमान सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं, पण मागच्या काही दिवसांमध्ये ही इतकी गर्दी वाढत चाललेली आहे श्रमिकांची की रेल्वेनं पण आता हात टेकलेत, आणि सोशल डिस्टन्सिंग काय बाकी इतर सगळ्या गोष्टींचे नियम धाब्यावर बसवत लोकांना प्रवास तर करवला जातो, पण विशेष म्हणजे सॅनिटायझेशन किंवा ट्रेनची स्वच्छता पाळली जात नाही। या दृश्यांमध्ये जर आपण दाखवू शकलो तर 2 दिवसांपूर्वीचीच एक ट्रेन आहे 27 मेची, जी कच्छला इथून रवाना झाली, बोरिवली ती कच्छ अशी ही ट्रेन आहे, आणि या ट्रेनच्या जे डब्यामध्ये बघायला मिळालं ते नक्कीच खरं तर डिस्टर्बिंग आपण म्हणू किंवा अगदी माणूस प्रवास करणार नाही असं होतं। अस्वच्छता होती गाडीमध्ये, वॉश बेसिनमध्ये पाणी तुंबलेलं होतं, कचऱ्याची तसाच ढीग पडला होता, आणि त्याच्यामध्येच प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या होत्या, आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रेनच्या सीटही साफ नव्हत्या। ही सगळी श्रमिक मंडळी जरी वैतागली असली तरी त्यांना किमान हा अधिकार आहे की त्यांना स्वच्छतेत त्यांना प्रवास करावा, त्यांनी किंवा त्यांच्या घरापर्यंत सेफ आणि कोणताही आजार त्यांना न लागता त्यांनी पोहोचणं ही किमान त्यांचीही अपेक्षा असावी, आणि माणुसकीला धरून किंवा मानवी जीवतेचा विचार करता हेही गरजेचं आहे। पण या सगळ्यांना बगल दिली जाते। आपण हे बघतो की वेस्टर्न रेल्वेने ही ट्रेन चालवली होती 25 मेला, आणि आताही इथे ट्रेन आहे। आता किमान मी आतले दृश्य दाखवू शकत नाही, कारण पोलिसांनी मला अडवून ठेवलेलं आहे, ट्रेन तुम्हाला आतमध्ये परवानगी नाही आहे। कदाचित याचीच त्यांना भीती असेल की आपण सगळं सत्य जे आहे ते लोकांसमोर आणू या, आणि ही जी लखनौची जी ट्रेन आहे त्याच्यामधली दृश्य कदाचित आपण दाखवू शकलो पण आता दाखवू शकत नाहीत। पण किमान कच्छची जी ट्रेन धावली होती इथून 27 मेला त्याची मात्र दृश्य ही अत्यंत बोलकी आहेत की कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवत हा लोकांना अशा पद्धतीनं असल्या घाणीमध्ये किळसवण्या वातावरणामध्ये प्रवास करावा लागतो, आणि तेही तिकीट देऊन। मिलिन, स्वाती, हे सगळं जेव्हा तू रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सांगितलंस तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? किमान बोरिवली रेल्वे स्थानकावर तरी स्टेशन मास्टरनं स्वच्छतेकरता काही पुढाकार घेतला का? खरं तर जेव्हा ट्रेन यार्डामधनं येते, कारण इतका वेळ नसतो, कारण ट्रेन यार्डामधून येते आणि त्याच्यानंतर ती स्वच्छ होऊनच येणं अपेक्षित आहे, पण किमान कदाचित असं होऊ शकतं की ती ट्रेन म्हणजे जेव्हा आणली गेली ती अस्वच्छ होती, आणि कदाचित पुढे स्वच्छ करायची असेल, अनेक कारणं असू शकतात। पण हे मात्र नक्की आहे की ती ट्रेन सुटण्याआधी पण तिची स्वच्छता झाली नाही। जसं आता इथे आपण बघतो की ही ट्रेन येऊन बराच वेळाचा अवधी उलटला, ही ट्रेन थांबलेली आहे, आणि कदाचित तिच्या आतमध्ये अस्वच्छता असेल तर ती पाहणं रेल्वेच्या ऑफिसर्सनी किंवा त्याच्यावर लगेच तातडीनं उपाययोजना करणं अपेक्षित आहे। पण सध्या तरी मात्र आपण बघतो की सगळ्या गाड्यांच्या खिडक्या दरवाजे सगळं बंद आहे, आणि श्रमिकांचं येणं रेल्वे स्टेशनला सुरू झालेलं आहे। काही वेळातच ही ट्रेन धावेल, आणि आपणही प्रयत्न करू की ही जी 25 मेला गाडी धावली होती तिची स्वच्छता का झाली नव्हती, किमान याची गरज वाटली नाही का रेल्वे ऑफिसर्सना, हे शोधण्याचा नक्की प्रयत्न करू, किंवा हे किमान रेल्वे ऑफिसरकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू की त्यांची यामागची भूमिका काय आहे, की कसंही त्यांना प्रवास करवला किंवा त्यांना श्रमिक हे अत्यंत गरीब आहेत ज्यांच्याकडे सध्या पैसा नाही आहे, आणि कदाचित त्यांना घरी पोहोचणं हे एकमेव त्यांच्यासमोर ध्येय आहे, मग ते कदाचित या स्थितीबद्दल बोलणार नाही असा समज झाला होता का रेल्वे ऑफिसरचा, त्यामुळे हे जाणून घेणं गरजेचं आहे। रेल्वे ऑफिसरकडनं आपण शोधून घ्यायचा नक्की प्रयत्न करू। मिलिंद, निश्चित